हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पीपी फॅक्ट सफारी या चॅनलमध्ये। आपल्या सर्वांनाच अत्यंत रागीट असणारे शनिदेव माहीतच आहेत। शनिदेवाच्या साडेसातीपासून कोणीच वाचू शकत नाही। देवांनाही शनीची साडेसाती सहन करावी लागली होती। आपण तर सामान्य जनमानसं आहोत। अशा या शनिदेवांची मूर्ती काळी का असते, तसेच शनीची महादशा व साडेसाती असताना पिंपळ वृक्षाची पूजा का करतात, शनिदेव व पिंपळाचा संबंध काय आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओतून मी सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीचं चिन्ह दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज अपलोड केल्याचे नोटिफिकेशन्स येतील। पौराणिक कथेनुसार वृत्तसूर नावाचा राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता। त्याने देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली। त्याच्या या त्रासाला कंटाळून देवराज इंद्र व बाकीचे देव ब्रह्मदेवांकडे गेले। ब्रह्मदेवांनी इंद्राला सांगितले की महर्षी दधीचींच्या हाडांचे वज्र बनवून वृत्तासुराला मारले तरच त्याचा मृत्यू होईल, कारण महर्षी दधीची हे शिवाचे परम भक्त होते। त्यांच्या शरीरात शिवाचे तेज व सामर्थ्य होते, त्यामुळे त्यांच्या हाडांचे वज्र बनवून वृत्तासुराला मारणे शक्य होते। इंद्राने महर्षी दधीचींना हे सांगितल्यावर ते आनंदाने मरण्यास तयार झाले। दधीचींच्या चितेवर अंत्यसंस्कार होत होते, मात्र आश्रमात त्यांची पत्नी पतिवियोगाने दुःखी कष्टी झाली होती। पतिविरह सहन न झाल्याने तिने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला आश्रमातीलच पिंपळाच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवले व ती पतीबरोबर सती गेली। अशा रीतीने महर्षी दधीची व त्यांची पत्नी यांनी देवांच्या लढाईत आपले बलिदान दिले। इकडे पिंपळाच्या ढोलीत ठेवलेल्या बाळाने तहान भुकेने आकांत केला। खायला काहीच नसल्याने त्याने ढोलीत पडलेले जे काही असेल ते खायला सुरुवात केली। पिंपळाची फळं पानं तो खाऊ लागला। त्या दिवसापासून पिंपळाची पानं फळं हाच त्या बाळाचा आहार झाला आणि पिंपळाची ढोली हेच त्या बाळाचे घर झाले। हळूहळू ते बालक मोठे होऊ लागले। एके दिवशी नारद त्या ठिकाणाहून जात असताना त्यांना पिंपळाच्या ढोलीत एक बालक दिसला। त्यांनी थांबून त्याला त्याची माहिती विचारली। नारदांनी त्याला विचारले, तू कोण आहेस, तुझे आई वडील कोण आहेत? तेव्हा ते बालक म्हणाले, मला माहीत नाही मी कोण आहे, माझे आई वडील कोण आहेत, मलाही तेच जाणून घ्यायचे आहे। तेव्हा नारदांनी ध्यान लावले आणि त्यांना सर्व काही कळाले। नारद म्हणाले, हे बालका, तू महाज्ञानी शिवभक्त महर्षी दधीचींचा पुत्र आहेस। तुझ्या पित्याच्या हाडांच्या अस्थींनीच देवांनी एक वज्र तयार केले होते आणि त्यानेच वृत्तासूर या राक्षसाला मारले होते व असुरांवर विजय मिळवला होता। तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय फक्त 31 वर्षांचे होते। तुझ्या पित्याच्या बलिदानामुळेच वृत्तासुराला मारणे शक्य झाले होते। हे ऐकून बालक म्हणाले, माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचा काय कारण आहे? तेव्हा नारद म्हणाले की तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती। बालकाने पुन्हा विचारले की माझ्यावर लहानपणीच असे संकट येण्याचे काय कारण होते? तेव्हा नारदांनी सांगितले की तुझीही शनिदेवांची महादशा चालू होती। नंतर नारदांनी पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचे नामकरण पिप्पलाद असे केले आणि त्याला ज्ञानाची दीक्षा देऊन नारद तिथून निघून गेली। नारदांनी सांगितल्याप्रमाणे पिप्पलादने ब्रह्मदेवांची घोर तपश्चर्या केली व त्यांना प्रसन्न करून घेतले। ब्रह्मदेवांनी पिप्पलादला वर मागण्यास सांगितले। तेव्हा पिप्पलादने मी जिकडे पाहीन ती गोष्ट भस्म व्हावी असा वर मागितला।
ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणून पिप्पलादला तसा वर दिला। हा वर मिळाल्यावर पिप्पलादने सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केले, त्याबरोबर शनिदेव तिथे प्रकट झाले। शनिदेव समोर येताच पिप्पलादने आपली नजर शनिदेवांवर रोखली। लगेचच शनिदेवांच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचे शरीर जळू लागले। शनिदेव अत्यंत दुःखी झाले। त्यांनी दाह न सहन झाल्यामुळे ते ओरडू लागले व मदतीसाठी धावा करू लागले। हे सर्व पाहून संपूर्ण ब्रह्मांड हादरले, सर्व देव घाबरले। पण ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे देवांनाही शनिदेवांना वाचवणे अशक्य झाले। प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचे शरीर जळताना पाहून दुःखी झाले। ते ब्रह्मदेवांना शनीच्या प्राणांची भीक मागू लागले। शेवटी स्वतः ब्रह्मदेवांनी पिप्पलादला शनिदेवांना सोडण्याची विनंती केली, पण पिप्पलाद शनिदेवांवर अत्यंत क्रोधित झाले होते। त्यांनी ब्रह्मदेवांची विनंती धुडकावून लावली। ब्रह्मदेवांनी पिप्पलादला एकाऐवजी दोन वरदान देण्याचे कबूल केले। मग मात्र पिप्पलादला आनंद झाला आणि त्याने ब्रह्मदेवांची विनंती मान्य केली। पिप्पलादाने ब्रह्मदेवांना दोन वर मागितले। पहिला वर मागितला तो म्हणजे जन्मानंतर पहिले 5 वर्षे कोणत्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही, ज्यामुळे कोणताही बालक माझ्यासारखा कमी वयातच अनाथ होणार नाही, असा वर पिप्पलादाने मागितला। त्यानंतरचा दुसरा वर मागितला की माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षाने आश्रय दिला, म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कोणताही प्रभाव पडणार नाही, असे दोन वर पिप्पलादने मागितले आणि ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणून ते दोन्ही वर मान्य केले। पिप्पलादाने आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर ब्रह्मदंडाने आघात करून त्यांना शापमुक्त केले। ब्रह्मदंडाच्या आघाताने शनीचे पाय अधू झाले, त्यामुळे त्यांना पहिल्यासारखे चालता येईना। त्यांची चाल मंदावली व ते हळूहळू चालू लागले। तेव्हापासूनच शनी शनै चरती यह शनेश्वरः, अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटले जाते व शनींचे नाव शनेश्वर पडले। तसेच आगीत भाजल्यामुळे शनीची काया काळी झाली, म्हणूनच शनी महाराजांची मूर्ती ही नेहमी काळीच असलेली आपण पाहतो। पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने शनीची महादशा किंवा साडेसाती असेल तर होणाऱ्या त्रासापासून आपलं संरक्षण होते, म्हणूनच शनीची साडेसाती असलेले लोक पिंपळ वृक्षाची पूजा करतात, त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होण्यास मदत होते। पितृदोषाच्या भयानक त्रासापासून सुटका होण्यासाठीही पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते। तर फ्रेंड्स, तुम्हाला शनिदेवांची ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।